नमस्कार, लोक सम्राट महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही ओझरडा धबधबा पाहण्यासाठी येत असाल तर तिथेच थांबा, कारण ओझरडा धबधबा बघण्यासाठी या ठिकाणी फॉरेस्ट विभागाने बंदी घातलेली आहे। त्यामुळे तुमचा प्लॅन सध्या तरी चेंज करा। या विभागामध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड झालं होतं, भूस्खलन झालं होतं। गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन बंद होतं, मात्र यंदा पर्यटन पाहण्यासाठी पर्यटकांनी कोयना पर्यटनाला पसंती दिली होती। यात वीकेंडचा बेत अनेक जणांनी आखला होता, परंतु पर्यटन ठिकाणी आल्यानंतर मात्र वेशीवरच त्यांना कोयना पोलिसांकडून हिरमोड सहन करावा लागला। यामुळे पर्यटकांमध्ये काही काळ नाराजीचे वातावरण निर्माण झाले, मात्र काही पर्यटकांनी याला दुजोरा देत विनंती देखील केली, मात्र याचा त्यांना कोणताही फायदा न झाल्यामुळे काहीसा हिरमोड लेखित झाला। ला बेळगावमधून आलेलो आहे, निप्पाणू। निप्पाणू जवळजवळ आम्ही आता तसं म्हणा गेलं तर एकशे ते दोनशे किलोमीटर आम्ही लांबून आलेलो आहे। आणि आता सध्या कोरोनाचं काय चालू असल्यामुळे जवळजवळ 3 वर्ष झाले आपल्याला आसपास, म्हणजे बाहेर सोडलेलं नाही कुठं बघायला। आणि असं जाम कंटाळा आलेला असला की जरा आम्हाला बघण्याजोगं काहीतरी मिळावासाठी आम्ही इथं कोयना धरणं बघण्यासाठी आलेलं आहे। आणि वरनं सरकारकडनं म्हणणं बघण्याचा दृष्टिकोन नाही असं सांगितलेलं आहे, कारण की पाऊस पडल्यामुळं नदी असून देत किंवा दर्री असून देत जंगल असून देत त्याच्यामुळे काहीतरी धोका निर्माण होईल या दृष्टिकोनातून त्यांचा बी विचार बरोबर आहे आम्हाला, पण तो आम्ही लांबून आल्यामुळे आमचा खर्च वाढलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला थोडंफार काहीतरी बघण्याजोगं काहीतरी लांबच बघतो आम्ही, अशी आमची काय इथनं तिथून एवढं खर्च करून आलेलं आहे म्हटल्यावर आम्हाला बघायला काहीतरी मिळावं ही आमची इच्छा आहे। तेवढी आम्हाला मान्यता करून दिली आणि अतिउत्तम आहे, आणि आम्ही काय ह्याच्यापुढे आम्ही पूर्णपणे चालू आहे की नाही ह्याची खात्री करूनच आम्ही येणार, तेवढंच आम्ही बोलू इच्छितो आहे। सध्या पाटण तालुक्यासह कोयना परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। यामध्ये नदी, ओढे, नाले हे दुथडी भरून वाहत आहेत। यात गेल्या वर्षी भूस्खलन होऊन अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते, मात्र सध्याच्या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर वन विभाग यांच्या आदेशाने सध्या कोयना परिसरात पर्यटनास बंदी घालण्यात आलेली आहे। मागील वर्षीच्या जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टी आणि भूस्खलन यामुळे कोयना वनपरिक्षेत्रातील ओझरडे धबधबा परिसर आणि त्याकडे जाणारा रस्ता या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना झाल्या होत्या। आणि त्या भागात आता सध्याच्या कंडिशनला आपण जोरदार पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा यामुळे आपण सध्या त्या भागातील पर्यटन बंद करतोय। पुढील आदेशापर्यंत पर्यटन बंद राहील, तरी सर्व नागरिकांनी आणि पर्यटकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करा। अतिवृष्टीचा इशारा या आठवड्यापर्यंत दिला आहे, त्याच्यानंतर आपण परिस्थितीचा स्थानिक प्रशासनाकडून त्या परिस्थितीचा अहवाल घेऊन त्यानंतर आपण पर्यटन चालू करण्याचा निर्णय घेण्यात येईल। या संपूर्ण महिन्यात तरी पर्यटन बंद असणार असल्याचे बोलले जात आहे, मात्र पर्यटकांचा चोरी छुपे प्रवेश देखील परिसरात दिसून येत आहे। यामुळे वन विभाग सध्या कायदेशीर कारवाईस सुरुवात करणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकसम्राट महाराष्ट्र।